प्रादुर्भाव आणि तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता केंद्र सरकारकडून राज्यातील 33 जिल्ह्यांसाठी अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक एक मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन देण्यात आली असून नंदुरबार आणि गोंदिया या जिल्ह्यासाठी प्रत्येकी 2 तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 3 अशा राज्यांमध्ये 40 फिरते युनिट कार्यान्वित करण्यात आले आहेत. अतिदुर्गम भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा उपचार अभावी मृत्यू होऊ नये त्याला वेळेत उपचार मिळावे यासाठी हे फिरते युनिट जिल्हाभर कार्यान्वित करण्यात आले आहे. या व्हॅनमध्ये सर्वच अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून सोबत तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही असणार आहे. आज ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यामध्ये दाखल झाली असून पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी या युनिटची पाहणी केली आहे.